मिरज विधानसभा मतदार संघांतर्गत मोदींनी केलेल्या विविध योजना, विकास कामे, कायदे आणि स्थानिकांच्या अडचणी, समस्या यांची माहिती करून घेणे यासाठी प्रत्येक गावामध्ये टिफिन बैठक आयोजित करण्यात आली. याचा शुभारंभ आज म्हैसाळ येथील श्री कणकेश्वर मंदिर येथून करण्यात आला. यावेळी म्हैसाळमधील सर्व बूथ प्रमुख, बूथ कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, म्हैसाळ पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला. यावेळी संत निरंकारी भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. यानंतर सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन केलं. धनंजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक तर मोहन वनखंडे सर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी माननीय पुष्पराज डी के बाळ शिंदे यांनी म्हैसाळच्या विविध समस्या आणि अडचणी मान्यवरांच्या समोर मांडल्या. तसेच अनेक बूथ प्रमुखांनी आपल्या बूथ मध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या अडचणींबाबत निधी उपलब्ध करून देण्यासाठी मान्यवरांना विनंती केली. यावेळी भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री माननीय श्री मकरंद भाऊ देशपांडे, भाजपा युवा नेते सुशांत दादा खाडे, ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय श्री पुष्पराज डी के बाळ शिंदे, युवा नेते धनराज सिंह बाळ शिंदे, पांडुरंग कोरे, धनंजय कुलकर्णी, नरवाडचे सरपंच मारुती जमादार, ढवळीचे सरपंच आकाश गौराजे, शंकर शिंदे, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षानं मोदी साहेबांनी जो हा उपक्रम दिलाय, मला वाटतंय त्यांचा फलित मकरंद आपल्याला दिसतंय की आज या महिला मंडळ आपल्याशी इथं 14 वर्ष, आज आपण भाऊ इथं 14 वर्ष आमदार आहे. परंतु तुम्हाला आज इथं भेटल्यानंतर, तुमच्या दारात आल्यानंतर तुम्हाला चर्चा करावीच वाटते. मला खरं धनंजयचा कार्यकर्ता विकास, मग तरी सुद्धा तुला का नाही मिळाला आजपर्यंत? मिळायला पाहिजे होतं, कारण जर ही आम्ही आले नंतर आम्हाला कळलं होतं की कुणाचं तरी रेशन कार्ड त्यांना सांगितलं, रमाई उधारपूर मधून दिलं सांगितलंच, त्याचं अभिनंदनच आहे. परंतु लक्षात यायला लागलं की आपल्याला या अशा वाड्यावरती घरामध्ये गेल्यानंतर लोकांच्या ज्या काही समस्या आहेत, अजून जे नेहमी ऑफिसला येतात, संपर्क साधतात, त्यांची कामं होतातच, घर ऑफिसला येणारा कुणाचे काम थांबले असं होत नाही, ही मात असून असणारी सगळी कामं होती. परंतु अशा ठिकाणी गेल्यानंतर लोकांच्या समस्या कळतात, अडचणी कळतात, आणि त्याचा मार्ग काय चाललंय हे कळण्यासाठी जनतेत जाऊन चर्चा करावी हा उद्देश दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं एक अभियान दिलंय, घर संपर्क अभियान. म्हणजे घराघरी जाणं, आमच्या आपला बूथचा कार्यकर्ता असेल, शेतकरी प्रमुख असेल, गावचा सरपंच, पंचायत सदस्य, सोसायटीचा सदस्य, चेअरमन, जे भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांनी जनतेमध्ये जावं आणि जनतेच्या अशा ज्या काही अडचणी आहेत त्या एकत्रित कराव्यात. आणि आपले खडे साहेब असतील किंवा वरच्या लेवलवर मंत्री मंत्रालयात म्हणत असतील, तर ते विषय आपण मार्गी लागावेत या उद्देशाने मोदी आयोजनांच्या माध्यमातून टिफिन बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी उपस्थित आपले मकरंद भाऊ देशपांडे, या गावचे दोन्ही सरकार, आमचे प्रशांत दादा आणि सगळे आसपासच्या गावातून आलेले नरवाडचे सरपंच असतील, म्हैसाळ गावचे काही प्रतिष्ठित नागरिक, आसपासच्या गावातले सर्व प्रमुख पदाधिकारी. खरं तर आपण सगळे जाणतो, पदाधिकारी असणारे 9 वर्षामध्ये मोदी साहेबांनी डिफेन्सचा जो विषय मांडला ज्या माजी सैनिकांनी, की मला तर त्यांना एक विषय, त्यांचा 1 रँक 1 पेन्शनचा विषय सोडला, तर मला असं अभिमानानं सांगावं वाटेल की आज आपण भारत देश जगामधला एक असा देश बनला आहे की अत्याधुनिक शस्त्रास्त्र असणारा, जगातला अमेरिका आणि या चीन नंतर तो तिसरा नंबरचा भारत हा देश झालाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.